प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवल्याचा प्रकार समोर आलाय. प्रादेशिक परिवहन कार्यालय मागील 6 महिन्यांपासून या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. मग जी फॉर्मच्या नावाखाली पैसे घेतानाची कारवाई असो, नियमबाह्य योग्यता प्रमाणपत्र असो वा रेडियमचा गोरखधंदा, या सर्व प्रकारापेक्षाही गंभीर प्रकार समोर आला आहे. काय आहे हा सर्व प्रकार जाणून घेऊया. सन 2011 ते 2013 या कालावधीत जवळपास 600 ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना करोडो रुपयांचे कर बुडवले गेले आहेत. ट्रान्सपोर्ट संवर्गातील कर कमी आकारला जातो, त्यामुळे प्रारंभी ट्रान्सपोर्ट संवर्गात नोंद केल्यानंतर काही वर्षांनी वाहनाचे नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात बदल करायचा आणि चांगल्या किमतीत वाहन विकून टाकायचे असा फंडा काहींकडून केला जात आहे. या प्रकरणात वाहनांची किंमत कमी दाखवून ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना भरावा लागणारा एकरकमी कर देखील कमी भरण्यात आला. त्यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचे या प्रकारातून समोर आले आहे. 2011 ते 2013 या कालावधीत कार्यरत तत्कालीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. या प्रकारात एजंट व अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी साखळी समोर येण्याची शक्यता आहे.